माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. वडील शब्दाचा अर्थ असा आहे की मुलाला आचरण करताना इतर कोणाकडे बघायची गरजच पडू नये. या शब्दाचा अर्थ काय आहे? वडील कोणाकडे बघून जगाव त्यानं. माणसं म्हणतात ना आमचे फलाने आदर्श आहेत, त्यांना आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय करतो चालतो. गरजच पडू नये. कोणाकडे बघून चालाव? वडिलाकडे बघून बस. कारण वडील शब्दाचा अर्थच ते आहे. देवनिया जीव वडील साधीला ठाव, वडील साधीला ठाव, वडील साधीला ठाव. तात्या मला त्याला बघू दे बर. तुमचं नाव काय तात्या? कृष्ण भाऊ. देवकरचा आहे का तो? आमच्याच गावचा आहे की? मधुबाचा आवाज वाट. भजने मंडळी खुश राहिले की कीर्तन करायचे छाती फुकून येते बघ. हा तू ध्यान कर ग मा एवढं. विठ्ठल विठ्ठल हो देवोनी आजीव आ देवोनी आजीव वडिली साधी यला ठाव, वडिली साधी यला ठाव, वडिली साधी यला ठाव. दोन वर्ष झालं सोहळा झाला नाही, मग त्या वासकर महाराजाच्या चाली ध्यानात बी राहिले नाहीत. ही वासकर महाराजाची चाल आहे बरं जेत साहेबाची. देवोनी आजीव देवोनिया जीव वडिली साधी ठाव. लाखो समुदाय असते ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्याच्या समोर. पहाडी आवाज आहे मधुबुवा सारखा. मधुबुवा जरा काढावर दिलखोसपणे काढा. नाही आता नाही, मी देतो चान्स. मग काढा मग जेत साहेबाची चाल. आता नाही आकारा आकारा देतो. नानाचा आवाज वाढव बाबा. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो. टाळी वाजवा टाळी वाजवा माय बाबा. वडील शब्दाची व्याख्या काय? वडील पण म्हणजे समर्पण असते. वडील पण म्हणजे काय? परिवाराला मुलाबाळाला घरादाराला जीवन वाहिलंय त्याचं नाव. तीन पोरीचं लग्न का दोन बारकी झालं का? सगळं पोर झाले. आता एकच राहिले पोर. तीन पोरी दोन पोर एक एक राहिले. एक राहिले. चार लग्न झाले नाही एक राहिले होऊन जाते. पाच लग्न करणं पोराचं लग्न आणि पोरीचं लग्न आता फरक राहिला ना बरं अंकुश मारा. तितकंच रान व्हालंय जीवाचं. नाही तर पहिलं म्हणायचं लेकीचं लग्न झालं ओ लय ताण झाला. लेकाचा जास्त व्हायला वडील शब्दाचा अर्थ काय? परिवार आलेला आघात, परिवार आलेलं दुःख, परिवार आलेली बिकट परिस्थिती, आणि त्या बिकट परिस्थितीचा सामना करत असताना आपले हजार हृदयातले दुःख लपून समाजासमोर परिवारासमोर तोंडावर हास्य दाखवणे, आपलं दुःख लपून ठेवणे, या शब्दाचा अर्थ काय आहे? वडील या शब्दाचा अर्थ काय आहे? वडील. काल परवा एक वासुदेवाचा फोटो आला होता माझ्या मोबाईलवर.
वासुदेव मुलाला शाळेत नेऊन घाल लागली, ट्युशनला म्हणा शाळेत म्हणा, ते मुलाला चप्पल नव्हते, काय नव्हते वाया पायात चप्पल नव्हतं, बापानं बूट काढला आणि बापाचा बूट लेकरानं घातला इतकुशा, आणि बाप अनवानी पायानं पुढं चालायला आहे आणि लेकरू बुटं घालून चालायले, त्यावेळेस पाठीमागं त्या लिहिणाऱ्यानं सांगितलं बाप याला म्हणतात, आपले बापाच्या पायात काय लोखंड काय, बापाचे पाय कातडीचेच आहेत, पण माझे पाय पोळले तर पोळले, माझ्या लेकराचे पाय पोळता कामा नये हे या शब्दाचा अर्थ काय, वडील विठ्ठल 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 बाप करी जोडी लेकराचे हो आपण पुढे चालवलं पाहिजे, आपण ज्ञानी जरी असलो, आपण वेदा ग्रंथ गाथ्याचं भाषण तरी जरी केलेलं असलं, आपण निर्माण केलेला गाथा म्हणजे पाचवा वेद जरी असला, आपल्या वडिलांपेक्षा आपण मोठे नाहीत याची जाण ठेवली तुकोबाराय. आणि म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर तुकोबारायन आज भगवंताच्या समोर एक प्रार्थना केली, भगवंता मला सेवा पाहिजे. तू कोहरायला वाटलं न जाणून देव म्हणले जागा नाही रिकामी, जागाच निघाल्या नाहीत, ऑनलाईन फॉर्म भरा, बघू तुमचा मेळ लागलात लागला, उग देव अशा अडकूत घालीन म्हणून अगोदरच सांगितलं होतं कोहरायनं. एखाद्याच ड्युटीवर असताना एखादा मनुष्य जर गेला तर त्याला काय म्हणतात की त्याच्या घरच्या माणसालाही बस जागा मिळती, अनुकंपाखाली त्याच्या घरचा माणूस भरतीवर होते की नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय दारात भगवंताच्या गेले, देव पुन्हा आपल्याला जॉईन करून घेणार नाही तर पुन्हा कारण लावते ना, कास्ट सर्टिफिकेटच आणा, आणि तुमचं वय झालंय का, तुमचं शिक्षणच झालंय का, तुम्ही ऑनलाईन फॉर्मच भरलं काय, असल्या प्रक्रियात अडकण्यापेक्षा आपण स्पष्ट देवाला सांगून टाकू म्हणले, आम्ही जे तुमच्या दारात आलोय ना अनुकंपावर आलोय. कशावर आलोय? अनुकंपावर. आमची यद्यपि जरी त्या मानाने पात्रता जरी असली पण आम्ही देवा तुमच्या दारात आलोय ना कशाच्या हेतून आलोय? आमच्या वाडवडिलांना सेवेवर इथं सेवेमध्ये काही दिवस आपलं जीवन रुजू केलेलं आहे, तीच आम्हाला जीवनामध्ये सेवा अंगीकारायची आहे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करायचं नाही. विठ्ठल 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 वाडवडील कसे असावेत महाराजांच्या या चरित्रातून सिद्ध होते. कारण बोलोबा महाराज असे होते, विवाह झाला 12 वर्ष संतती नाही, मग कणकाई म्हणजे तुकोबारायच्या मातोश्री कणकाई म्हणल्या प्रभू इतकी वर्ष झालं तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाताय, मला एकदा न्या ना. स्त्री हट्ट आहे, देवालाही पूर्ण करावं लागलंय. बोलोबा महाराज म्हणले तू हट्ट करतीस तर काय हरकत नाही, तुला नेईल पण एका धर्तीवर नेईल काय, तिथं गेल्यावर माझ्या भगवंताला काही मागायचं. म्हणे कशाला मागल, मी कशाला मागल, तुम्हाला आवडत नाही ते मी गोष्ट करणार नाही, मला काही गरज नाही, हा म्हणजे मग मी घेऊन जातो. आणि म्हणून बोलोबा महाराज कणकाई दोघे दाम्पत्य आले वारीला पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन पंढरपूरच्या
नामदेव पायरीचं दर्शन घेऊन मध्ये प्रवेश केला. आता त्या काळामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं 500 वर्षापूर्वी म्हणजे मारुतीच्या पाया पडायला गेले होणे कबारी मारुतीच्या पाया पडायला गेले कोणीच बोललो बा महाराज गरुड खांबापर्यंत गेले. गरुड खांबाला आलिंगन दिलं. पुढं मंदिरामध्ये प्रवेश केला बोललो बा महाराजांना. कनकाई पाठीमागं होत्या. गेले भगवंताच्या चरणी नतमस्तक झाले. डोळे भरून देव पाहिला. आल्या पावलानं माघारी फिरले. हळूहळू कनकाई पाठीमागं आले. आल्यावर कनकाईनं जीवनात पहिल्यांदा भगवंताची मूर्ती पाहिल्याबरोबर डोळे डबडब पाण्यानं भरले आणि डोळ्यातलं पाणी गालावर आलं. गालावर पाणी दोन प्रकारचं येत असते. एक आनंदाचे अश्रू असतात आणि दुसरे दुःखाचे अश्रू असतात. कनकाईच्या गालावर आलेलं जे पाणी होतं ते मागच्या कोरवाटा आलं होतं. गालावर ती थेंब दिसले, गालावर पाणी दिसलं की देवाला वाटलं आनंद झालाय, माझं स्वरूप पाहिल्यामुळे आनंद झालाय. पण एक 5 मिनिटात ते आनंदाचे अश्रू कमी झाले आणि समोरच्या कोरवाट पाणी गालावर आलं. देवाच्या लक्षात आलं पहिल्यांदा आलेलं गालावरचं पाणी आनंदाचे अश्रू होते पण हे आता डबल पाणी आलं. हे कोणते अश्रू आहेत? दुःखाचे अश्रू आहेत. आनंद म्हणावं तुम्ही दुःखाचे अश्रू कसं काय? न सांगता तुम्हा कळो येते अंत. भगवंत एकदम डोळे उघडून कणकाईला बोलायला लागले. कणकाई माय, मला हे लक्षात आलं नाही, सुरुवातीला जे डोळ्या गोल गालावर पाणी आलं होतं तिथं आनंदाचे अश्रू होते, लगेच ते अश्रू दुःखाचे म्हणजे लगेच दुःखात रूपांतर झालं. असं काय दुःख झालं मला पाहिल्यामुळं? कणकाई म्हणल्या तसं काय नाही दुःख देवा. नाही पण तुम्हाला काहीतरी दुःख आहे. काय नाही, काहीतरी दुःख आहे. काही नाही पण मला वाटतंय की मला तुम्ही दुःख सांगायला पाहिजे, मी तुमच्या दुःखाचं निवारण करतो. स्त्री जात कशी आहे, पोटात राहत नाही. कणकाई सहज म्हणल्या प्रभू अजून माझी कूस पवित्र झाली नाही, मला मुलगा नाही. मुलगा नाही म्हणल्याबरोबर भगवंत म्हणले होऊन जाईन जाय माय. लगेच दुःखाचे अश्रू कमी झाले आणि लगेच कोणते अश्रू सुरू झाले? आनंदाचे अश्रू. त्या आनंदाचे अश्रून बाहेर आले आणि डोळे पुसत बोलो महाराजांना सांगितलं हे इकडं बी वन दिसायलंय पाण्याचा, इकडं बी दिसायचा भानगड काय, अगोदर नुसतं इतकं पाणी आलं असतं मी बी काय म्हणलं नसतं, पण हे इकडचं पाणी काय, तू तिथं देवाजवळ काय, मी काय नाही म्हणे, तुला इतका वेळ कसं काय लागला सांग. म्हणली मला देव बोलले. कारण काय काय म्हणल्या? मला देव बोलले की बोललो बा महाराज म्हणले होते म्हणूनच आणलं नव्हतं तुला. इतके दिवस काऊन आणलं नव्हतं? म्हणूनच आणलं नव्हतं. काय म्हणले देव? मला मननच बोलले. म्हणले मी तरी काय काय म्हणले? काय नाही म्हणले, काय दुःख आहे म्हणे. मग तू काय म्हणलीस? मी म्हणले की काय नाही बाई माझे अजून काय नाही, कुसपवित्र नाही, कुसपवित्र नाही, संतती नाही. मग देव काय म्हणले? होईन म्हणले जा. त्याच्यामुळेच आणलं नाही म्हणले. हे देव असा काय चतुर आहे. त्या देवाला म्हणो जा, द्यायची तर असेल तर संतती अशी दे की ती संततीनं त्या संततीनं तुझ्या शिवे व्यतिरिक्त काही करू नये अशी संतती दे, नाही तर मी अशीच राहीन, त्याच्यात काही कमीपणा नाही. पुन्हा कणकाई गेली आणि पांडुरंग भगवंतानं पाहिलं. पांडुरंग परमात्म्यानं कणकाई डबल आली म्हणली. काय काय डबल जातात ना पाया पडायला. परत आल्यावर कणकाईला भगवंत म्हणले पुन्हा कस काय डबल? म्हणले नाही आमच्या मालकाने लय दटविलं मला. म्हणले काय झालं? तुम्ही म्हणलात म्हणले असं असं संतती होईन ते आमचे मालक बाहेर काठी घेऊन बाहेर उभा आहे. त्या देवाला म्हणा द्यायचीच असेल तर अशी संतती दे, त्या संततीनं तुझ्या शिवव्यतिरिक्त काही करू नये, नाही तर आम्ही तसेच राहू, त्याच्यात आम्हाला काही कमीपणा नाही. आणि मग कणकाई म्हणले प्रभू संतती देताय तर ती संतती देवाच्या कामी यावं अशी संतती द्या. आणि ती संतती वाडवडिलांच्या पुण्याईनं बोलोबा महाराजाच्या संकल्पाने जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या अवताराला आले पोटाला
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या वडिलाच्या संकल्पनेनं माझ्या भगवंताच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं मला या ज्या वाडवडिलाच्या कुळात जन्म मिळालाय, त्या वाडवडिलाचं मनोरथ तुम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, त्या वाडवडिलाला कधी खाली बघायची वेळ येऊ देणार नाही. आणि म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दारात आले तुकोबाराय आणि एकच अपेक्षा करतात की पांडुरंगा आमच्या वाडवडिलांनी जिथं ड्युटी केली तिथली ड्युटी पाहिजे मला. विठाला विठाला काय केलं होतं बोलवा महाराजांनी? सेवा केली होती. आणि म्हणून तुकोबाराय आज म्हणतात, तुझी चरण सेवा पांडुरंगा, मुलाने वाडवडिलांनी केलेलं काम पुढं चालू ठेवावं असं वाडवडिलांनीही काम करावं. नाही तर काही काही वाडिलांचा पाऊल चुकीचा पडल्यामुळे मुलं वाया गेलेत. विठाला विठाला सृष्टीमध्ये काही काही संतती अशी झाली, मुलाच्या कर्तृत्वानं वडील ओळखू येऊ लागले. वडिलांची ओळख नाही, कोणाची ओळख? मुलाची ओळख. असे काही काही मुलं निघाले. वडिलांनी काही केलं नाही विशेष कर्तव्य, वडील साधारण जगले, काही चुकीचं पण जगले, पण मुलं असे निघाले की समाजामध्ये ओळख त्यांची नव्हती. कोण आहेत तुम्ही? मी फलान्याचा वडील आहे म्हणले. अरे बापरे, असं आहे का? या या म्हणते. असं काही मुलं वागले, वडिलांचा दर्जा टिकलाय. काही काही वडिलांनी मुलाचा दर्जा ढासळलाय, काही काही मुलानं वडिलांचा दर्जा ढासळलाय. विठाला विठाला काही काही ठिकाणी वडील एवढे चांगले होते, देव माणसं, पण संतती अशी निघाली त्या वडिलांचं नाव काय करून टाकले? रसातळाला नेऊन घातले. असं होता कामा नये, असा इरजोड होऊ नये, दोघांनी सुद्धा व्यवस्थित आचरण करावं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराने आज देवासमोर प्रार्थना केली, पांडुरंगा आमचे वडील होते ना, त्यांनी जे काम केले ते मला काम करायचे, माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला कमीपणा वाटत नाही. विठाला विठाला दोघे असे असावेत, वडीलही चांगले असावेत आणि मुलगाही चांगला असावा. जास्त काय सांगावं, संतती अशी असावं त्या वडिलाचं नाव कमी करू नये तिनं. वाढवे महात्मा वडिलाचे, वाढवे महात्मा वडिलाचे, वाढवे महात्मा वडिलाचे, वाढवे शांती रूपे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. संततीनं असं वागावं, पुढच्या पिढीनं असं वागावं. वाडवडिलाचं नाव वाढलं पाहिजे, वाडवडिलाचा दर्जा खाली घेऊ नये, वाढवावा. काही काही संतती अशी जन्माला आली, वाडवडिलाचं नाव अजरामर केलं व, कारण वडिलाचा त्याग विसरू नये माणसानं. वाडवडील काय करतात सांगू का? वेळ आली तर मुलासाठी आत्महत्या सुद्धा करतात, असे वाडवडील आमच्याकडे काही काही. कोणासाठी आत्महत्या करतात? मुलासाठी. संन्यास दीक्षा घेऊन पुन्हा संसार केल्यामुळे आळंदीकरांनी विठ्ठलपंतावर बहिष्कार टाकला. विठ्ठलपंतांनी आळंदीकराला न्याय मागितला, धर्मसभा भरली होती, मला माझ्या चुकीची काय द्या, शिक्षा द्या, पण संततीला कशाला देता, मला द्या. तुम्ही जी द्याल ती शिक्षा मला मान्य आहे असं म्हणून विठ्ठलपंतांनी न्याय मागितला. धर्म मार्तंडांनी न्याय दिला. कोणता न्याय दिला? देहांत प्रायश्चित्त.
एकट्याला दिला का सपत्नीक दिला? दोघा नवरा बायकोला रुक्मिणी आई साहेब असं. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले, आळंदीकरांनो एवढे निष्ठुर बनू नका, लेकीकडे जरा लेख येतो म्हणून जरा मोठं मन करा. लेकर दोन्ही पखानं उघडे पडतील, आई तरी राहू द्या, मी देहांत प्रायश्चित घेतो. आळंदीकर म्हणले, नाही चूक दोघांची, दोघांना मी देहांत प्रायश्चित. शेवटी विठ्ठलपंतांनी सांगितलं, मग हे देहांत प्रायश्चित आम्ही दोघं दाम्पत्याने घेतल्यावर आमच्या मुलाची मौंज होणार का? म्हणले हो. आमच्या मुलाला गावात प्रवेश मिळणार का? म्हणले हो. आमच्या मुलाला असं स्वच्छंदपणे तुम्ही समाजामध्ये घेणार का? पानवट्यावर पाणी भरू देणार का? म्हणले हो. आणि मग विठ्ठलपंत ज्या वेळेस मोठं मन करून जड अंतकरणानं माघारी फिरले, सिद्ध बेटात यायला 15 मिनिटं लागतात, 4 तास उशीर झाला, पाऊलच ओढणं सिद्ध बेटाकडं. रुक्मिणी साहेब वाट पाहू लागल्या, बाहेर उभे राहिलेल्या, 4 तास काय येत नाहीत. आले विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब पळतच गेल्या आणि विठ्ठलपंतांना सांगितलं की मालक, आळंदीकरांनी कोणतंही जरी प्रायश्चित दिलं असेल तुम्ही स्वतःला एकटे समजू नका, मी तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्ही एकटे नाही. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले, रुक्मिणी आळंदीकर कठोर झालेत ग, देहांत प्रायश्चित सांगितलं आपल्या दोघांना. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, निर्णय घेतला, दोघांची चर्चा झाली, आपल्या देहांत प्रायश्चिताने आपली मुलं जर सुखाने नांदत असतील आपण देहांत प्रायश्चित सुद्धा घ्यायला कमी पडणार. रात्री 12 वाजता दोघा नवरा बायकोनं आत्महत्या केली. कोण सुखी राहावं म्हणून? मुलं सुखी राहावं म्हणून. या शब्दाचा अर्थ वडील विठाला 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 विठाला. असे जे वाढ वडील सृष्टीमध्ये जन्माला आलेत संततीसाठी प्राण त्याग द्यायचं, प्राणाचा त्याग जरी करायची वेळ आली तर मागं सरकत नाहीत, अशा वडिलांनी केलेल्या कर्तव्याची जाण ठेवून आज जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या दरबारात उभे. आमचे वडील चांगले होते त्याची पावती दिली तुकोबारायने माझ्या वडिलाची. आमचे वडील स्वाभिमानानं सांगण्यासारखे वडील होते. मुलगाय कसा असावा आणि वडील बी कसे असावे, दोघानं एकमेकाला सांभाळावं, दोघांना एकमेकाचा अधिकार ओळखावा, दोघांना एकमेकाला अडचणीत आणू नये, याचं नाव वडील आणि मुलगा असं. आता 9 महिने झाले काल परवा आमच्या वडिलाला, आता पंचमीला होते 9 महिने जाऊन, म्हणून तर ते हार घातला नाही ना, मी वर्षभर जरा घालत नाही हार. एका कीर्तनामध्ये महाराज म्हणले होते, आमचे पोर भोळे आहेत म्हणले, म्हणजे आमचे वडील भोळे होते ना, शिक्षण नव्हतं काही नाही, 4-5 हजार रुपये दिले तर मोजता सुद्धा येत नव्हते आमच्या वडिलाला, एक साधं राहणं होतं. आमचे लेकरं भोळे आहेत म्हणले, काही येत नाही, पण एक आहे म्हणले, माझ्या लेकरानं मला कुठं खाली बघायची वेळ आणली नाही, मला याचा स्वाभिमान वाटते. याला म्हणतात मुलगा. मुलगा कशाला म्हणतात? बापाला खाली बघायची वेळ आणू नये, याचं नाव मुलगा. आणि बापानं सुद्धा मुलाला समाजामध्ये ताठ मान करून चालता यावं असं वागावं, याचं नाव वडील. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून आज स्वाभिमानानं तुकोबारांना नाव घेतलंय, माझ्या वडिलांनी जे काही केलं ते चुकीचं नाही. काय काय आता सुशिक्षित जरा लेकर की नाही थोडे जरा नादात आलीत, सरळ एकेरी भाषेत म्हणाले, दादा तुम्ही आमच्यासाठी काय केलं? भाषा काय द्यायची माहिती आहे? आमच्यासाठी काय केलं? पण त्याला काय माहित आहे किती खस्ता खाल्ल्यात, बरबडे हुलगे अहो, त्या काय दुष्काळ होता, सुगडी मिल्लू. पण अशा ह्या बिकट परिस्थितीत जाऊन सुद्धा बापानं कधी याचं एकरभर सुद्धा विकलं नाही, एकरभर घेऊन दाखवा ना कळती. आता किती बाप आहेत ह्या मंडपात, 10-10 एकर जमिनी घेतलेल्या आहेत ह्या मंडपात आहेत लोक, बरोबर आहे ना, 10 एकर जमीन घेतली. आता आपल्या लेकराला संततीला पुढच्या म्हणाव, 1/2 एकर घेऊन दाखव रोड तर. बापाला बनवलीत, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, आता याला काय सांगावं, काय केलं, काय जीवाचं रान केलं ते. एका एका आंगड्यावरच दिवस काढेत हे नाही, हे जे हे नाही,
कसे दिवस काढले? एका आंगड्यावर दिवस काढले. आता पोरायला किती कपडे? धुवाय जागा नाही. बाप काय करते, बापाचं कर्तव्य काय असते, शब्दात सांगण्यासारखं नाही. असे कष्ट बोलबा महाराजांनी सोसले. ऊन वारा पाऊस कशाची तमानं बाळगता. हे आषाढी कार्तिकीच्या वाऱ्याला जे आता रस्ता आहे, हे नितीन गडकरी साहेबांना आता अजून मोठा करायचं ठरविलंय. असे रस्ते होते का बोलबा महाराजांच्या काळामध्ये? असे रस्ते होते? वाघ सिंह हिंस्र पशु संगतीमध्ये वारी केली हे ना. कोण्या दिवशी वाघ खाईल याचा काही भरोसा नव्हता. अशा काळात बोलबा महाराजांनी काय केली होती? वारी केलती. तुकोबाराय म्हणले मग मी कसा विसरण अशा बापाला, कसा विसरण? त्या बापाचं कर्तव्य लक्षात घेऊन आज तुकोबाराय म्हणले देवा, त्या काळात अडचणीचा काळ होता तरी आमच्या बापानं तुमची सेवा केली. आज आम्हाला पोषक काळ आहे, आम्हाला दुसरं नाही काय पाहिजे. तुझी चरण सेवा पांडुरंगा, आम्हाला सुद्धा तुमची सेवा करायची. विठाला विठाला एका अर्थानं तुकोबारायाने जी भगवंताची सेवा मागितली, सेवा का मागितली त्याचं कारण आहे परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे आणि संसारामध्ये मालकीला महत्व आहे. परमार्थामध्ये कशाला महत्व आहे? आपण ज्यांच्या महाद्वारात उभे आहोत त्या मारुतीराने त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही. काय केलंय? सेवे सेवक भाव जाने तो मारुती देने सीतापते संतोषला, स्वामी सीतापते संतोषला. सेवे सेवक भाव जाने तो मारुती देने सीतापते, स्वामी सीतापते संतोषला. सेवे सेवक भाव जाने तो मारुती स्वामी सीतापती संतुष्टला. फक्त सेवा केली मारुती राय, सेवेसाठीच वानर झालीत. त्यासाठी कारण मारुती रायाने विचार केला. मारुती राय म्हणजे महादेव. प्रभू रामचंद्राच्या वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र मानस सोबत नेणार कामून माणसं कमून सोबत नेलं नाही, माणसं मॅनेज होतीत. माणसं काय होतीत? सोन्याच्या लंकेत न्याचे म्हणले माणसं कसे जमतात नाही आला. एक एक सोन्याची चीट दिल्या रामाच्या जे जे काय राहायची राजा महाराज की म्हणले असते का सोन्याची सोन्याची चीट. पाचशे मॅनेज झाले तर माणसं फितूर असतात म्हणून तुकोबाराय म्हणले माणसं सोबत नेलेच नाहीत. वानरा हाती लंका तुका वानर म्हणलं की मोह नाही. निदान वानर सोबत न्यायचं कारण वनवासाच्या काळात माणसं नुसते जरी मॅनेज नाही, सोबत जरी न्यायची झाली असती तरी एका माणसाला नाही. समजा रोजानं जरी नाही म्हणलं फ्री बी येतो म्हणलं निदान तीन गोष्टी द्यावं लागतात, अन्न वस्त्र आणि निवार. सोयरिकीला जरी जायचं असलं तर लोक म्हणत होय मग चहा पाण्याची सोय का. बर माणसं इतके नंबरी लग्नाला जरी जायचं म्हणलं तर पुढच्या सीटामुळे भांडणं करायचे. एक गाडीतून उतरलं मला याच नाही म्हणलं लग्न चुलीत गेलं काय म्हणलं मी मागल्या का सीटावर बसतच नसतो. तुझ्या घरी गाड्या किती आहेत रे? गाडी नाही काय नाही तुझ्या घरी. खरंच गडे तुझ्या घरी गाडी आहे तर म्हणायला लगे मी मागवल्या शिटाव बसत नसतो. गाड्या किती तुझ्या घरी? मग ते चुलत भाऊ असतंय तिथे गेल्यावर लोक म्हणते तो ते भाऊ दिसो नका त्या युवाई भेटीला त्याला पुढे ढकलावं लागतंय ना. मान देण्यामुळं त्याला नाही नेलं ते म्हणते कसं लग्न लागत बघतो. ते म्हणते कुठं बसायचे? माणसं असं मानापानासाठी कशासाठी बी आडून बसतात म्हणून तुकोबाराय म्हणले सोबत काय नेले. गावाला काय करावं लागलं असतं माणसायला? ते मोर्चा फिरच्याला सबे फबेला लोक नेले ना ते जुलै सोय करावं लागते ना ते मतदानच करीत नाहीत. पुन्हा लई ते जावयावानी करते
कोणासारखी जावाई पेक्षा जावाई पेक्षा म्हणजे बिस्तर घेऊ नका बरं माणसाला ताना लागल्या तू लय रोज घरी बिस्तर घेतोस भयानक ते डेंजर राहतात माणसं म्हणून प्रभू रामचंद्र म्हणले हे माणसं नेण्यात काय अर्थ नाही म्हणून वानर नेले वानरच देव सोबत नेणार आहेत महादेवाच्या लक्षात आल्यावर महादेव मुद्दाम वानराच्या जन्माला गेले का मला प्रभू रामचंद्राला अडचणीत आणायचं नाही मला अन्नही देवाकडून घ्यायचं नाही वस्त्रही देवाकडून घ्यायचं नाही निवाराही देवाकडून घ्यायचं नाही मला फक्त निरपेक्ष सेवा करायची म्हणून वानर जन्म घेतला योनी जन्मला मर्कट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण ही चाल भी निर्गुण महाराजाची बघा प्रल्हाद महाराज येऊन काय ज्याच जे आहे ते सांगायला लाज न वाटणे याच नाव माणूस दुसऱ्याच भांडवल चोरून त्याला आपलं नाव लावायचं हे काय शांतपणा आहे ज्याच जे आहे ते सांगू ना विठाला विठाला वानरकुळामध्ये जन्माला येऊन ज्या माझ्या महादेवाने निरपेक्ष प्रभू रामचंद्राची सेवा केली त्या सेवेवर प्रभू रामचंद्र संतुष्ट झाले चिरंजीव झाले मारुती राय राम मंदिर नाहीत गावोगाव कोणचे मंदिर आहेत हनुमान मंदिर आहेत हा सेवकाचा गौरव आहे आणि हा सेवकाचा गौरव पाहता सेवेनं माणसाचं जीवन भलं होतंय असं महाराजाच्या लक्षात आलं आणि म्हणून महाराज म्हणू लागले तुझी चरण सेवा पांडुरंग फक्त देवा आम्हाला तुमची चरण सेवा पाहिजे विठाला विठाला सेवेनं माणसं मोठी सीताई साहेबाला शास्त्रामध्ये पतिव्रतेमध्ये अव्वल क्रमांक आहे ग्रंथ म्हणलं की गीता प्रेम म्हणलं की माता आणि पतिव्रता म्हणलं की शास्त्र काही काहीची यादी बघितली का काही काहीचं वारंट फक्त प्रभू रामचंद्रावर होत सीतेच्या नावाचा लक्ष्मणाच्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये नव्हतं हे मनानं गेले कोण सीताई साहेब मनानं गेलेत मी संगत होतो तेव्हा तिथे काही काही बिचारीचं काही चूक नाही मी होतो हा रामाला एकट्याला जय म्हणली होती ती आता पुत्राचा मोह होता त्याच्यात अजून अध्यात्मामध्ये शिरल्यावर काही काहीचाच उपकार मानायला पाहिजे रामानं जर काही काहीनं घराच्या बाहेर काढले नसते तर राम उत्तर प्रदेशापुरते मर्यादित राहिले असते काही काहीनं बाहेर काढले म्हणून ते इकडे आले आपल्या गोदावरीच्या कडीकडीनं म्हणून जे जे कर झाला वाईटातून सुद्धा काही काही चांगलं जन्माला येते घ्यायचंय कोण ज्याच्या तिनं समजायचं विठाला विठाला एकदम काही ठिकाणी चुकीचं झालं की लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही गप्प बसायचं वाईटाने भले वाईटाने भले हिने हिने दाखविले चांगले राम कळाले जगाला कळाले आता तो मला विषय सांगायला आलोय का मी इथं रामायण सिद्धांत असा बांधायचा मनानं सीताई साहेब गेल्या कशासाठी केवळ स्त्री नव्हे सीता ती निज भक्त जान तत्वता सेवेचा निज स्वार्थ वनाली कशासाठी गेले सीताई साहेब एक पतिव्रतेचा धर्म आहे तो की संकटात असल्यावर सेवा केली पाहिजे लक्ष्मणे त्याच अधिकाराची माझा भाऊ संकटात आहे माझ्या भावाचा वनवास आहे माझा भाऊ राजा होणार होता आणि अचानक हे आमच्या घरामध्ये असं घडलंय की मला माझ्या भावाची साथ सोडायची नाही भावानं साथ द्यावी म्हणून लक्ष्मण सोबत गेले आज हे आता रंगनाथ महाराजाचा कार्यक्रम आहे भाऊच का कोणचे भाऊ आहेत तिचे भाऊच आहेत हे लक्ष्मण आहे लक्ष्मण म्हणजे काय भावाच्या बिकट काळामध्ये समर्थपणे साथ देणे याच असतं नाव भाऊ आहे
कर्तव्य परायण व्हावं, हरिभक्त परायण पुन्हा होऊ. कर्तव्याच्या नावानं झिरो आहेत, बाकी बाहेर नाकानं किती वांगी सोललेला काय अर्थ. कर्तव्य कसं असावं, भावाचं कर्तव्य कसं पार पाडलंय भुवान. एक महिना झालं माझ्या मागे आहेत, कत्तीच वेळ नाही मला आज, पण नाहीच जमलं मला. एक महिना झालं मी टाळलं, नाहीच जमत म्हणलो मला. त्याला सांगा म्हणलं नाथ बाबाला, मग ते जोडवाडीला मला येणं होत नाही. ते म्हणले मालक मग जीबच रेटन सांगूच शकत नाही म्हणले मी त्याला. असे माणसं येतो तुमच्या, तुम्हाला तुम्ही समोर गेले ओळखितान, लय तुमच्या जवळचा माणूस आहे, लय जीव लावणारा माणूस. मग माझी बी जीबी रेटली नाही, चल ठीक आहे, चला सांगा म्हणलं मी येईल, माझ्या परीने सेवा करून निघून जाईल. म्हणले त्याची काहीच अडचण नाही होती, तर गेले तरी काम झालं, काय अडचण नाही. हे कर्तव्य आहे लोक, नाही तर लक्ष्मणाचं नाव नाहीये वनवासामध्ये. वनवासाचं नाव आहे का लक्ष्मणाचं? अजिबात नाही. लक्ष्मण म्हणले भावाला असं संकट सोडून मला राज्यकारभार करणं, राजवाड्याचं राजवाड्यामध्ये राहणं माझ्या बुद्धीला पटत नाही, मी माझ्या भावाची सेवा करण्याकरता जाणार आहे. सेवेकरता ही लोक आले, आणि म्हणून पतिव्रतेमध्ये अव्वल क्रमांक आला. जर सीता घरातच बसून राहिली असती ना भजे खात, पतिव्रतेत पहिला नंबर आला नसता. पतिव्रतेमध्ये पहिला नंबर यायचं कारण काय? अनुकूल काळामध्ये बी सोबत आणि प्रतिकूल काळातही सोबत, याचं नाव सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून या सेवेनं ही लोक महान झाले. आपणही आपल्या जीवनामध्ये सेवाभाव सांभाळणं गरजेचं आहे. जसं जमल तसं सेवा केली पाहिजे, जिथं जमल तिथं, जशी जमल तसं सेवा केली पाहिजे. देवाला सेवा करत असताना लाज वाटत नाही, तुम्ही आम्ही माणसं आहेत जरा. विठाल विठाल विठाल. कौरव पांडव एकत्र होते, त्यावेळी कौरव पांडवानं एकत्ररित्या एक यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये संपूर्ण लोकायला कामं वाटप केले, एक काम करायला माणसं शिल्लक नव्हते. त्या कामाचं नाव आहे पत्रवाळ्या उचलणे. कोण केले ते पत्रवाळ उचलायचं काम? श्रीकृष्णानं पत्रवाळ्या उचलल्या हो महाभारतातल्या यज्ञामध्ये. म्हणजे काम करत असताना लाज वाटू नये, सेवा करत असताना लाज वाटू नये. हे ज्या दिवशी जमलं त्या दिवशी परमार्थाचा झेंडा लागतोय. आणि म्हणून आज तुकोबारायला एवढी मोठी तत्वव्यक्ती असून तुकोबाराय, माझ्या बापानं केलेल्या कामाची मला लाज वाटत नाही, म्हणून महाराज देवासमोर म्हणतायत की पांडुरंगा आम्हाला दुसरं काही नको. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही सेवा तरी देवा मी का मागतोय माहितीये का? तितके अधिकारी होते आमचे वाडवडील दुसऱ्या चरणामध्ये. उपवास पारणे राखला दारवंत, उपवास पारणे राखला दारवंत, उपवास पारणे राखला दारवंत, उपवास पारणे राखला दारवंत. उपवास पारणे राखिला दारवंठा, केला भोग वटा आम्हाला गे. आमच्या वाडवडल्याने उपवास केले, अनेक प्रकारचे साधनं केले, पारणे केले, आणि जे काही केले आमच्यासाठी करून ठेवले. पितयाचे जे धन पुत्रा कोण वंचित, बापाची जायजात कोणाला येते? लेखाला येते. तशी आमच्या बापाची जायजात आहे देवाई. तुझी चरण सेवा पांडुरंग. काही एखाद्या एखाद्या ठिकाणी आपण जर मागायला गेलोत ना, लय दरडवून मागितलं ना, ते समोरचं माणूस म्हणते तुझ्या का काय आहे, बापाची मिरास आहे का? काय म्हणते ते? बापाची मिरास आहे, बापाची मिरास आहे का? त्यावेळेस त्या माणसानं म्हणायला पाहिजे म्हणूनच आलोय, रिकामा नाही.
कारखाना जी उभा राहिला नाही, साखर कारखाना 50 एकर गेलाय माझ्या बापाच. बापानं ड्युटी केलेली आहे, इमानदारीने ड्युटी केली, तू मला कसं काय घेत नाहीत. मग तो कारखान्यात चोरबन म्हणलो, अरे तू फलण्याचा पोरगा आहेस, हा इकडे 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 चोऱ्यात बोललो इकडे. मग जवळ जर आपली ठेव असेल ना मागायला बरं पडते, ठेव नसल्यावर मागायला जमत नाही. काय पाहिजे? ठेव पाहिजे. तुकोबाराय म्हणले, आमच्या बापाची ठेव आहे देवा तुमच्या समोर. बँकेत खाते पैसे नाहीत. एक माणूस कॅशियरला म्हणला, तू कसा पैसे देत नाही तो काम द्या बर. कीर्तन सुटल्या बघा. अरे खात्यावर नसल्यावर कुठून मिळतील? ठेव पाहिजे. द्यायला तो कॅशियर समर्थ आहे, पण तुमच्या खात्यावर नसल्यावर कुठून देईल? तसं देवाला तुकोबाराया जाणीव करून दिलीत. उपवास पारणे राखीला दारवंठा केला भोगवटा. आम्हालाही आमच्या बापजाद्यानं खूप कष्ट केले देवा, कष्ट करून हे परमार्थ तगवलाय. आम्हालाही तीच वाटचाल करायची इच्छा आहे. एवढं बोलूनही देव एकही शब्द बोलले नव्हते. आता समोरचं माणूस बोलच न गेल्यावर एखादा माणूस बोलून बोलून किती बोलून मला सांगा ना. शेवटी तुकोबारायच बोलले, देव बोललेच नाही. काय म्हणले तुकोबाराय? वंश परंपरा दास मी अंकित, 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 वंश परंपरा दास मी अंकित. Oh,
भगवंताला पांडुरंगा आम्ही वंशानं परंपरेनं तुमच्या सेवेत आहे. आमच्या वाडवडिलांनी इतर दुसरं काही केलं नाही. मग आम्ही एवढे पुराण काळापासून पिढ्यानं पिढ्या इथं सेवेमध्ये रुजू असताना तुम्ही अचानकच आमच्याकडे दुर्लक्ष करणं बरं नव्ह. त्यात आमचा काही कमीपणा नाही. तुका मोकलिता लाज कवना. लोक तुम्हाला नाव ठेवतील देवा, आम्हाला काही नाही. तुम्हाला लोक म्हणतील हे असं कसं यायचं झालं. म्हणून आम्हाला देवा पदरात घ्या. तुझी चरण सेवा पांडुरंग आम्हाला देवा, तुमची सेवा पाहिजे. हा तुकोबारायचा सेवाभाव प्रत्येकानं आपण आपल्या अंतकरणामध्ये तेवत ठेवावा. आपणही आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना स्वतःला सेवक समजावं. आज आम्हाला देवाने ही सेवा आमच्यावर सोपवली. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवानं आमच्याकडून ही सेवा करून घ्यावी असं वाटावं. निश्चित जीवनामध्ये आपल्या परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचं कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या निमित्तानं आमच्या जोडवाडीतील एक परमार्थप्रेमी आमचे रंगनाथ महाराज इंगळे यांना पाहता पाहता वर्ष झालं आणि वर्ष श्राद्धाचाच कार्यक्रम आहे, पुण्यतिथीचाच कार्यक्रम आहे. इंगळे परिवार, त्याचे भाऊ, त्यांचे पुतणी, त्यांचा सर्व परिवार, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही एवढ्या उन्हातानाचं या ठिकाणी आलात. आता मात्र मला जास्त वेळ घेता येत नाही आणि जेवण करून आल्यामुळे मी जेवणार नाही. काल्याचं कीर्तन येरंगेश्वरला जायला नाही म्हणलं तरी 2 तास लागतात. लोक वाट पाहतात. आपल्याकडं कसं 2 ते 4 परंपरा असती ना, तसं नाही आहे. ती 12 ते 2चंच कीर्तन आहे. हे एवढं प्रेशर आलं ह्या कीर्तनाचं. या सोयऱ्याकून कोण ये, त्या सोयऱ्याकून ये, ह्या महाराजाकून ये. आम्ही म्हणलं एवढं प्रेम देत असेल तर आपण काही जागीरदारला कोण गेलोत का? काय हरकत आहे जायला? होईल अर्थ परत अर्धा परत अर्धा अर्धा तास इकडं का तिकडं. नेहमीचंच येते. झालंच झालं अर्धा तास इकडं का तिकडं, काही हरकत नाही. वर्षाच्या काठी हे एकदाच आहे हे, म्हणून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 40 सर्वांच्या झाल्यात असं गृहीत धरून आता मात्र पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. थांबतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जे जे विठ्ठल विठ्ठल.